त्या पुणे शहराचं नाव जिजाऊनगर व्हावं ही महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना व काल सिंदखेड राजाला आलेल्या सर्वांची भावना होती, ती मी ट्विटद्वारे व्यक्त केली. एक वेळ छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तुमच्या मनात, संभाजी महाराजांच्या बाबतीत तुमच्या मनातील आकस मी समजू शकतो, पण राजमाता जिजाऊंच्या बाबतीत जर तुमच्या मनात आकस असेल तर मला असं वाटते तुमच्यासारखे करंटे दुसरे कोणी नसावे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे शिवप्रेमी आहेत, इतकंच काय त्यांच्या वडिलांच्या नावात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्यांच्या वडिलांचं आहे, एकनाथ संभाजीराव शिंदे असं आपण जाणून आहोत. त्यामुळे ते या माझ्या विनंतीचा विचार करतील. त्यापूर्वी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांना बालवयात सोबत घेऊन मुरार जगदेवाची दहशत मोडीत काढत पुणे नावाचं शहर वसवलं. ती जिजाऊंनी वसवलेलं शहर असल्यामुळे त्या पुणे शहराचं नाव जिजाऊनगर व्हावं ही महाराष्ट्रातील पुरोगामी संघटना व काल सिंदखेड राजाला आलेल्या सर्वांची भावना होती, ती मी ट्विटद्वारे व्यक्त केली. मात्र ही भावना व्यक्त झाल्यानंतर काही उपटसुंब लोक त्याचा विरोध करायला लागले की नाही, पुणे शहर नाव द्या, लाल महालात जिजाऊंचा पुतळा लावा. मला असं वाटते हा बालिशपणा त्यांनी बंद करावा. एक वेळ छत्रपती शिवरायांच्या बाबतीत तुमच्या मनात, संभाजी महाराजांच्या बाबतीत तुमच्या मनातील आकस मी समजू शकतो, पण राजमाता जिजाऊंच्या बाबतीत जर तुमच्या मनात आकस असेल तर मला असं वाटते तुमच्यासारखे करंटे दुसरे कोणी नसावे. पुण्याचं नाव जिजाऊनगर व्हावं याकरता विधिमंडळाचा एक सदस्य म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे शिवप्रेमी आहेत, इतकंच काय त्यांच्या वडिलांच्या नावात सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्यांच्या वडिलांचं आहे, एकनाथ संभाजीराव शिंदे असं आपण जाणून आहोत. त्यामुळे ते या माझ्या विनंतीचा विचार करतील. ज्याप्रमाणे अहमदनगर शहराचं नाव राजमाता अहिल्याबाई होळकर नगर व्हावं, संभाजीनगर हे छत्रपती संभाजीनगर हे औरंगाबाद शहराचं नाव व्हावं, तसं राजमाता जिजाऊनगर हे किंवा जिजाऊनगर पुणे शहराचं नाव व्हावं ही महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे. याला कोणी विरोध करू नये. जी लोक विरोध करत असतील त्यांना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्यावं.